देशातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर आणि निवारा मिळावा हे प्रधानमंत्री यांचे स्वप्न आहे। यासाठी त्यांनी करोडो रुपयांचा निधी उभा केलाय। पंढरपूरमध्ये देखील निराश्रितांसाठी रात्र निवारा केंद्र उभारण्यात येत आहे। मात्र 1,75,00,000 रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या या इमारतीत गुजरात यांनी घुसखोरी केली। स्थानिक प्रशासनाच्या अनास्थेमुळे आज बेघर उघड्यावर जीवन जगतायत। शेकडो बेघर स्मशानभूमी शेजारी उघड्यावर वास्तव्य करतायत। पंढरपूर हे राज्यातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे। वर्षातून 4 मोठ्या यात्रा भरत असल्याने येथे निराश्रितांची संख्या मोठी आहे। चंद्रभागा नदीच्या घाटावर स्मशानभूमी शेजारी दर्शन रांगेच्या शेडमध्ये बसस्थानक रेल्वे स्टेशन या ठिकाणी हे निराश्रित निवारा घेतात। पंढरीत निराधार निराश्रितांची संख्या हजारोंच्या घरात आहे। त्यांना निवारा मिळावा यासाठी केंद्र सरकारने रात्र निवारा केंद्र मंजूर केले। यासाठी केंद्राने 75% तर राज्याने 25% निधी दिलाय। पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून 1,75,00,000 रुपयांचे काम सुरू आहे। हे केंद्र उभा झाल्यावर येते 110 ते 200 निराश्रितांच्या निवाऱ्याची सोय होणार आहे। ह्या इमारतीचे 60% बांधकाम पूर्ण झालंय। या इमारतीत आता प्रधानमंत्री आवास योजनेचे काम करणाऱ्या PSP या गुजराती कंपनीने आपले अनधिकृतरित्या ऑफिस थाटले आहे। नगरपालिकेने बेघरांना उघड्यावर ठेवून जवळपास 6,000 स्क्वेअर फूट बांधीव जागा दिली। याचा ना भाडे करार झाला ना याचे अधिकृत भाडे घेतले जाते। नगरपालिकेचे जावई असल्याप्रमाणे या गुजराती कंपनीचे लाड पुरवले जात आहेत। यावर विचारणा केली असता मोगम उत्तर देऊन टाळाटाळ केली जाते। अजून त्यांना कुठल्याही प्रकारचे आपल्याला अजून पूर्ण प्रोजेक्ट पूर्ण व्हायचा आहे, त्याचं जेव्हा आपलं बिलिंग होतं त्यावेळेला त्यांच्यामधून तेवढी रक्कम आम्ही रिकवर करून घेऊ। या योजनेचे काम सुरू होऊन 18 महिने पूर्ण झाले, मात्र काम अर्धवटच आहे। त्यामुळे निराश्रित निराधारांना उघड्यावर राहावे लागत आहे। तर दुसरीकडे या निवारा केंद्राचे काम अपूर्ण असताना या ठिकाणी एका खासगी ठेकेदाराचे कार्यालय सुरू आहे। त्यांच्या हक्काच्या निवाऱ्यात घुसखोरी झाल्याने निराश्रित निराधार हे उघड्यावरचे असुरक्षित जीवन जगतायत। मायबाप सरकारने आमच्यासाठी निवाऱ्याची सोय केली, पण आम्हाला तिथे अजून राहण्याची परवानगी नसल्याने उघड्यावर राहावे लागत असल्याचे हे लोक सांगतात। गुजराती लोकांसाठी आम्हाला रस्त्यावर आणणाऱ्या पंढरपूर नगरपालिकेला निवारा हे निराश्रित हात जोडून केंद्रात आसरा देण्याची मागणी करत आहेत। आम्ही आता पत्राशेड बेघरमध्ये आहोत। तिथे सगळं ओपन आहे, तिथे काही आम्हाला सोय नाही, लाईट नाही, पाणी नाही। कमीत कमी पिण्याच्या पाण्याची तर आम्ही निश्चित अपेक्षा करू शकतो। सरकारने आमच्यासाठी बेघर लोकांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बिल्डिंग बांधलेली आहे। त्या बिल्डिंगमध्ये आज गुजराती लोक ऑफिस टाकून फाटलेले आहेत। त्या बिल्डिंगचं काम अजूनपर्यंत अपूर्ण आहे। कुठल्याही अधिकाऱ्यांच्याकडे आम्ही गेल्यानंतर आम्हाला उडवाडीची उत्तरं मिळतात, ते का आम्हाला प्यायच्या पाण्याची सोय करावी आणि आमची तिथे व्यवस्था राहण्याची व्यवस्था करावी एवढी अपेक्षा। नवीन बिल्डिंगमध्ये जिथे आज कोट्यवधी रुपये खर्च करून बिल्डिंग सरकार बांधत आहे, त्या बिल्डिंगमध्ये आम्हाला लवकरात लवकर जायची व्यवस्था करावी। अन्यथा इथे आम्ही आज उघड्यावर आहोत। इथे विंचू चावला, साप चावला, काय झालं तर इथे आहे कोण? इथं नेतो म्हणला गुजरातचे बंगलो, ते मालकाला बिल्डिंगमध्ये आपल्याला न्यायची सोयीस्कार केला तर आपला माझ्या माने। आता DBP मार्ट आपल्या हातात, घर बसल्या किराणा माल खरेदी करा। आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून DBP मार्ट ऍप, ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा। प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू।